रवींद्र वस्त्र निकेतनचे सर्व मिनी स्टोअर्स असंख्य व्हरायटींसह 51% भरघोस डिस्काउंट सह सेवेत. आमच्या सर्व मिनी स्टोअर्स मध्ये तोच दर तीच सेवा. त्वरा करा, आजच जवळच्या मिनी स्टोअर्सला भेट द्या. आमच्या शाखा आहेत आरवडे, तुंग, आरग, ढालगाव, पलूस, कवठे मंकाळ, कडेगाव, आटपाडी, खानापूर, शिरोळ, तासगाव, सावळज, सांगोला, जत, जयसिंगपूर, सांगली, संख, विटा, महिषाळ, भिवघाट, तसेच कर्नाटकातील शिरूर, रायबाग येथे सेवेत. रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत. मी स्मिता यादव. पाहूयात काही विशेष घडामोडी. जमियत उलेमा हिंद मौलाना महमूद मदनी संस्थेची जत तालुका नवी कार्यकारिणी रविवार दिनांक 14 नोव्हेंबर रोजी घोषित करण्यात आली. यावेळी सांगली जिल्हा कार्याध्यक्ष आणि सरचिटणीस हाफिज सद्दाम सय्यद, सचिव आसिफ जमादार सर, मौलाना अझहर मुजावर, हाफिज बख्तियार साहब, सौ साहिल, मौलाना साहिल आणि मौलाना सद्दाम साहब हे सर्व शिष्टमंडळ आणि तालुक्यातील धर्मगुरूंच्या उपस्थितीत ही निवडणूक झाली. यावेळी जत तालुका अध्यक्षपदी मौलाना आरिफ मुसा शेख यांची तर उपाध्यक्षपदी रफिक युसुफ इनामदार, मुफ्ती युनुस मुल्ला साहेब, हाफिज मोहसिन पटाईत, मौलाना हारून साहेब या चौघांची निवड करण्यात आली. याचबरोबर जनरल सेक्रेटरी म्हणून मौलाना आसिफ मुसा शेख यांची तर खजिनदारपदी मुफ्ती युनुस रहमान नदाब यांची निवड करण्यात आली.